हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक. त्यासाठी इथे मी घेतलाय चॉकलेट केक स्पॉन्ज. हा चॉकलेट केक स्पॉन्ज मी मार्केटचं रेडी प्रिमिक्स वापरून बनवला आहे. हा केक स्पॉन्ज प्रॉपर मेजरमेंटमध्ये कसा बनवायचा याची माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा स्पॉन्ज आता सोक करण्यासाठी आपण तयार करणार आहोत शुगर सिरप. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पाणी. इथे मी हा 200 ml कप वापरला आहे आणि 2 टेबलस्पून साखर. या पाण्यामध्ये साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. शुगर सिरप थंड करून मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलंय. हा 1/2 किलोचा केक स्पॉन्ज आहे. याची आता आपण 3 लेअर्स कट करणार आहोत. आता आपण या केकच्या वर जो डोम आला आहे त्याला हलक्या हाताने कट करून घेऊयात. इथे मी आता बिगिनरसाठी डिटेलमध्ये सांगते. आपल्याला केकचे लेअर्स कट करण्या अगोदर आपल्याला नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी या केकला पूर्ण मार्क करून घेते. मी याला पूर्ण कट करत नाही आहे, फक्त याला नाईफने अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं. आता आपल्याला एक धागा घ्यायचा आहे आणि आपण जे स्लाइटली केकवर मार्क केलंय त्या मार्कमध्ये आपल्याला हा धागा अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला क्रॉस पकडायचा आहे. म्हणजेच उजव्या हातातील धागा डाव्या हातामध्ये पकडायचा आणि डाव्या हातातील धागा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि याला सावकाश असं हाताने खेचून घ्यायचं. अशा पद्धतीने हा आपला पहिला लेअर एकदम मस्त कट झालाय. दुसरा लेअरही आपल्याला तशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. जे आपण स्लाइटली मार्क केलंय त्यामध्ये धागा टाकून घ्यायचा, धागा क्रॉस पकडायचा आणि अलगद खेचून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला दुसरा लेअरही एकदम छान मस्त कट झालाय, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला केकला आयसिंग करायचं आहे. त्यासाठी इथे मी एक केक बोर्ड घेतलाय. आपण ज्या साईजचा केक बनवलाय त्या साईजपेक्षा 2 ते 3 इंच जास्त आपल्याला मोठा केक बोर्ड घ्यायचा आहे. इथेही मी व्हिपक्रीम फेटून घेतलेली आहे. ही प्रॉपर पद्धतीने कशी फेटायची याची माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे मी केक बोर्डला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेतली आहे. आता आपल्याला जो केकचा सर्वात वरचा लेअर आहे, डोम ज्या साईडला असतो तो लेअर, तो घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला उलटा करून या केक बोर्डवर ठेवायचा आहे. आता याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. सुरुवातीला असं कडेनं याला शुगर सिरपने सोक करत हा पूर्ण स्पॉन्ज आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे. तुम्ही शुगर सिरपऐवजी नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल. चॉकलेट स्पॉन्जमध्ये कोको पावडर असल्यामुळे याला थोडंसं जास्त सोक करावं लागतं. कोको पावडरमुळे हा स्पॉन्ज थोडंसं एक्स्ट्रा पाणी सोक करतो. या केकमध्ये मी तुम्हाला रिंगचा वापर करून केक फिनिशिंग करून दाखवणार आहे. हा केक स्पॉन्ज मी 7 इंचाच्या टीनमध्ये बनवला आहे. त्यासाठी मी इथे 7 इंचाची रिंग वापरते. आता इथे मी ही रिंग ठेवली आहे. आता आपण केकला क्रीमने लेअर करणार आहोत. इथे हे मी स्ट्रॉबेरी क्रश घेतलंय. ज्या क्रीमने मला केकच्या आत लेअरिंग करायचं आहे त्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढा स्ट्रॉबेरी क्रश ॲड करून घेतलाय आणि याला मिक्स करून घेते. तुम्ही वापरत असलेला क्रश खूप पातळ असेल तर तुम्ही तो क्रीममध्ये थोडासा कमी वापरा, किंवा क्रीम लावून झाल्यावर त्यावरही तुम्ही क्रशचा लेअर दिला तरी चालेल. तयार फिलिंग आता आपल्याला केकच्या लेअरच्या वर टाकून घ्यायचं आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने ही क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. क्रीम हळूहळू स्प्रेड करत आपल्याला एका हाताने टर्निंग टेबल फिरवायचं आहे. एका हातामध्ये पॅलेट नाईफ पकडून दुसऱ्या हाताने सावकाश आपल्याला टर्निंग टेबल अशा पद्धतीने फिरवायचं आहे. आता आपला केकचा पहिला लेअर कम्प्लीट झालेला आहे. यावर आता आपल्याला चॉको चिप्स टाकून घ्यायचे आहेत. माझ्याजवळ हे छोटे छोटे चॉकलेटचे तुकडे आहेत, ते मी यावर टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. हे टाकून झाल्यावर यावरून अशा पद्धतीने पॅलेट नाईफ फिरून घ्यायची. आता यावर दुसरा लेअर ठेवायचा, म्हणजे जो मधला लेअर होता तो आपल्याला मध्येच ठेवायचा आहे. यालाही आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे.
आता मी तुम्हाला क्रीम लावायची एक दुसरी सोपी पद्धत दाखवते. क्रीम आणि स्ट्रॉबेरी क्रशचं जे मी फिलिंग रेडी केलं होतं ते मी या पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे. या बॅगला अशा पद्धतीने पकडायचं, प्रेस करायचं आणि दुसऱ्या हाताने टर्निंग टेबल आपल्याला सावकाश फिरवायचं आहे. आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला ही क्रीम जस्ट अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. यावरून पुन्हा थोडेसे चॉकलेटचे तुकडे किंवा चॉको चिप्स टाकून घ्यायचे. जी आपण पहिली प्रोसेस केली होती तीच आता आपल्याला रिपीट करायची आहे. केकचा जो सर्वात खालचा लेअर होता तो मी या केकवर आता वरती ठेवते. याचा बटर पेपर मी आता काढून घेते. यालाही शुगर सिरपने थोडं सोक करून घ्यायचं. आणि आता आपल्याला जी आपण रिंग ठेवली होती ती सावकाश एकदम हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. वाव, तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आलंय केकला साईडने. आता केकला आपल्याला फक्त नुसती क्रीम लावून घ्यायची आहे, म्हणजेच केकला क्रमकोट करून घ्यायचं आहे. क्रमकोट म्हणजे काय तर केकला वरून पातळ क्रीमचा लेअर लावून केकला 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट केलं जातं. नंतर पुन्हा केकला क्रीम लावून फायनल टच दिला जातो. यामुळे काय होतं तर जे केकचे क्रम्स आहेत ते क्रीममध्ये मिक्स होत नाहीत. केकच्या वर क्रीम टाकून घेतल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ती अशा पद्धतीने साईडला करून घ्यायची आहे. आणि साईडला जी क्रीम जाते त्याने आपल्याला केक कडेने पूर्ण असा कव्हर करून घ्यायचा आहे. पॅलेट नाईफला हलक्या हाताने केकच्या साईडला पकडून आपल्याला फक्त टर्निंग टेबल फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता केकच्या साईडला छान फिनिशिंग आलेलं आहे. आता वरच्या साईडला जी एक्स्ट्रा क्रीम आली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला पॅलेट नाईफला थोडंसं असं ओपन पकडायचं आणि ही क्रीम आपल्याला जस्ट अशी आतमध्ये पुश करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्क्रॅपर असेल किंवा जुनं ATM असेल तर त्यानेही तुम्ही केकच्या साईडला अशा पद्धतीने फिनिशिंग देऊ शकता. केकला फिनिशिंग देते वेळी पॅलेट नाईफ जी आहे क्लीन करत राहायची. आता आपण केकला चॉकलेट गार्निशिंगने डेकोरेट करणार आहोत. त्यासाठी डबल बॉयलर पद्धतीने इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवलं आहे, त्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. त्यावर मी आता हा बाउल ठेवते. इथे मी काचेचा बाउल वापरला आहे, तुम्ही स्टीलचा वापरला तरी चालेल. यामध्ये मी 1/2 कप डार्क चॉकलेट आणि 1/2 कप मिल्क चॉकलेट घेतलं आहे. याला आपल्याला कंटिन्यू अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. पातेल्यामध्ये मी जे पाणी घेतलं होतं त्याला छान उकळी आली आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे चॉकलेट जे आहे ते मी कंटिन्यू अशा पद्धतीने मिक्स करून घेते. आता हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. इथे मी एक लांब असा बटर पेपर कट करून घेतलाय. याला कसं मेजर करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. ज्या टीनमध्ये आपण केक बेक केलाय त्या टीनला अशा पद्धतीने हा पेपर गोल पकडून 2 ते 3 इंच एक्स्ट्रा लांबीला हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. टीनच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा कट करायचा आहे. आता जे चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलं होतं ते मी एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलंय आणि ही मी समोरून थोडीशी कट करून घेतली आहे. बटर पेपरला सरळ ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे. पूर्ण बटर पेपरवर मी अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन्स लावून घेतले आहेत. आता आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन बनवत जायचे आहेत बटर पेपरवर. हे चॉकलेट आता आपल्याला पूर्ण सेट होऊ द्यायचं नाहीये तर सेमी सेट करून घ्यायचं आहे. मी आता याला 8 ते 10 मिनिटं रूम टेम्परेचरवर सेट करून घेते आणि तुम्हाला हे चॉकलेट डिझाईन आता सेमी सेट झालेलं आहे. तुमच्याकडे जर खूप गर्मी असेल तर तुम्ही याला फक्त 1 मिनिटभर फ्रीजमध्ये सेमी सेट करू शकता. आता हे चॉकलेट डिझाईन आपल्याला केकच्या वर लावून घ्यायचं आहे. आता बटर पेपरला अशा पद्धतीने पकडून जी चॉकलेटची साईड आहे ती आपल्याला केकच्या दिशेने अशा पद्धतीने चिकटवून अलगद आपल्याला हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने टर्निंग टेबलला गोल गोल फिरवत ही डिझाईन आपल्याला केकच्या साईडला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जो बटर पेपर आहे तो आपल्याला सावकाश अगदी अलगद हाताने काढून घ्यायचं आहे. हे काम आपल्याला अगदी अलगद हाताने करायचं आहे.
तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आलंय। इथे मी एका पाइपिंग बॅग मध्ये व्हिप क्रीम भरून घेतली आहे। यामध्ये मी 1M नोझल वापरलंय, याला स्टार नोझल असंही म्हटलं जातं। याने आपण केकच्यावर अशा पद्धतीने रोजेट बनवून केकला डेकोरेट करून घेऊयात। N1 आणि M1 हे दोन्ही नोझल जवळजवळ सारखेच आहेत, दोघांमध्ये जास्त काही फरक नाहीये, कारण या दोन्हीमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं नक्की कोणतं विकत घ्यायचं। म्हणून मी सांगते, केकला वरून पूर्ण राऊंडला मी हे रोजेट्स बनवून घेतले आहेत। याला थोडंसं आणखी डेकोरेट करण्यासाठी यावर मी मार्केटमध्ये रेडीमेड चेरीज मिळतात ते यावर लावून घेते। आता चेरीज लावून झाल्यानंतर या केकच्या मध्ये मी हे चॉकलेट कर्ल्स ठेवते। हे चॉकलेट गार्निशिंग कसे बनवायचे याची माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन। आता या केकला आपण खालून बॉर्डर बनवून घेऊयात, त्यासाठी मी हे सेम नोझल वापरते। याला थोडंसं प्रेस करायचं मागे यायचं, प्रेस करायचं मागे यायचं, अशा पद्धतीने आपण ही बॉर्डर कम्प्लीट करून घ्यायची। अशा पद्धतीने हा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी झालेला आहे। या केकमध्ये अर्धा किलो स्पॉन्जमध्ये मी अर्धा किलो व्हिप क्रीम वापरली आहे आणि हा आपला 1 किलोचा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झाला आहे। मी तुम्हाला इथे एक पीस कट करून दाखवते। वाव, तुम्ही या केकच्या लेअर्सचं फिनिशिंग पाहू शकता किती छान आलंय, मस्त यम्मी असा केक तयार झालाय। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। भेटूयात अशाच यम्मी आणि डिलिशियस केकसोबत, तोपर्यंत बाय, थँक्यू।